नमस्कार, आज मी तुम्हाला काकडीचे धोंडस बनवून दाखवते। त्याला तवसं पण बोलतात। तवसं म्हणजेच झून झालेली काकडी। आता आपण काकडी कट करून घेऊया। तर आपण याचे चार काप करून घेऊया। तर त्याच्यामध्ये अशा जाड बिया आहे ते काढून घेऊया। इथे मी आता अशा बिया काढून घेतल्यात। आपण काकडी किसून घेऊया। इथे मी कढई गरम करून 1.5 वाटी रवा गाढावाला भाजण्यासाठी घेतलाय। 5 मिनटं मी असा सुकाच परतून घेणार आहे गॅसवरती। तेल किंवा तुपाचा वापर न करता 5 ते 7 मिनटं सुका बिन तुपामध्ये रवा भाजून घेतलाय। आता आपण रवा आपला थोडा लालसर होत आलाय, 2 चमचे तूप टाकून घेऊया। आता आपलं तूप टाकून घेतलंय। परत 2 ते 3 मिनटं तुपावरती परतून घेऊया। गॅस मिडियमच ठेवायचं। रवा आपला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं। तेल किंवा तूप पहिल्यांदा टाकलं तर आपला रवा नीटसा पटकन भाजत। सुकाच भाजून घेतला तर आपला रवा लवकर भाजतो। इथे आपला रवा तुपामध्ये छान भाजून झालाय। आता मी गॅस बंद करते। इथे आपली काकडी किसून झाले। आता आपण डोंडस बनवायला घेऊया। काकडीचा किस आपण केवढा येतो आपण वाटीच्या साहाय्याने मापून घेऊया। काकडीचा किस आणि रवा दोन्ही समान वापरायचे। इथे आपले दाबून 1 वाटी भरून घेतले काकडीचा किस। आपला हा 1.5 वाटी किस झालाय। जे काकडी किसतानाचं जे पाणी झालेलं आहे आपलं ते आपण त्याच्यातच वापरायचं। इथे आपला 1.5 वाटी किस आणि 1.5 वाटी रवा। 1.5 वाटी गूळ घेणार आहे। 1 वाटी हे आपले अर्धी थोडेसे काजू मिक्स करूया। इथे मी 1/2 कवड ओलं खोबरं, हा 1 चमचा जिरं आणि 1/2 चमचा हळद मिक्सरला वाटून घेते। इथे आपण पाण्याचा वापर करायचा नाही। जे काकडीला सुटलेलं पाणी आणि गुळाचं पाणी सुटेल त्याच्यामध्ये आपलं रवा त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं। ती शेंगदाणे भाजून असे मी जाडसर कुटून घेतले ते टाकून घ्यायचे। आपण मिक्स करून घेऊया। इथे आपली काकडी, गूळ, काजू भाजून घेतलेले, शेंगदाणे, ओलं खोबऱ्याचं वाटण, जिरं आणि थोडीशी वेलची पावडर सर्व मिक्स करून घेतले। आता आपण पातेलं गॅसवरती ठेवून घेऊया। आपण गॅस पेटवलाय। आपलं पातेलं गॅसवरती ठेवून मिश्रण आता चांगलं शिजवून घेऊया। गूळ छान वितळलं आहे, काकडी पण छान आपली शिजले। इथे आपण भाजून घेतलेला रवा मिक्स करून घेऊया। छान असं काकडी आणि गुळामध्ये आपला भाजून घेतलेला रवा मिक्स करून घ्यायचा। आपला रवा छान मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलाय। हे बघा पाणी पूर्ण सुकलेलं आहे। आपले गॅस पण मिडियम आहे। आपण आता हे मिश्रण पूर्ण प्लेन सेट करून घ्यायचं। मिश्रण हे सेट करण्यासाठी खाली उतरून घेते। ते मी लोखंडी तवा घेतलाय, तो गॅसवरती गरम करायला ठेवलाय। इथे आपलं पूर्ण मिश्रण मी टोपाला सेट करून घेतलंय, गरम करून घेतलाय तवा। गॅस आपला स्लोच आहे। आता हे मिश्रण आपलं तव्यामध्ये ठेवून द्यायचं, झाकण मारून 15 ते 20 मिनटं पाप काढून घ्यायची। अशा प्रकारे आपलं हे काकडीचं धोंडस खाण्यासाठी तयार झाले। खायला खूप छान लागतं।